Hello everyone, I welcome you again on my official YouTube channel, My Academy. परवाच्या दिवशी मी 20 प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनल वरती टाकले होते, इंग्लिश पॉइंट या टेलिग्राम चॅनल वरती, आणि तुम्हाला ते सोडवायला सुद्धा सांगितले होते. काल मी त्याचा अनालिसिस जो आहे तो आपल्या YouTube चॅनल वरती अपलोड केलाय. त्यानंतर आज काल परत मी 20 प्रश्न अपलोड केले होते, त्यातले 10 प्रश्न बहुतेक 71 ते 80 केलेले नाही आहेत, ते केले नाहीत, पण मी अनालिसिस मध्ये ते घेणार आहे. ते अनावधानाने राहून गेलेले आहेत, पण ते आज मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पोस्ट करेल. तर त्याचा पुढचा जो अनालिसिस आहे तो आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज मी याच्यावरती अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. तर वळूयाच्या अनालिसिस कडे. 71 नंबरचा जो प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. इथं दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, सेम आहेत. लीप इयर्स दॅट हॅव 366 डेज कंटेन अँड एक्स्ट्रा डे इन फेब्रुवारी. दुसरं सुद्धा सेम आहे, लीप इयर्स विच हॅव 366 डेज कंटेन अँड एक्स्ट्रा डे इन फेब्रुवारी. आता दोन्ही सेम आहेत, फक्त पंक्चुएशनचा फरक आहे. इथं आपल्याला दिसते आहे की लीप इयर्स नंतर कॉमा वापरलेला आहे आणि डेज नंतर सुद्धा कॉमा वापरलेला आहे, इथं मात्र वापरलेला नाही. हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, ज्याच्यामध्ये दोन क्लॉज वापरलेले आहेत, एक आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक आहे मेन क्लॉज. आणि लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे हा मेन क्लॉज पासून कॉमा देऊन सेपरेट करायचा असतो, आणि तो फक्त पर्याय नंबर बी मध्ये केलेला आहे, ए मध्ये केलेला नाही. म्हणून ए हे चुकीचं ऑप्शन आहे, म्हणजे ए हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे, तर बी हे करेक्ट सेंटेन्स आहे. मग जिथं फक्त बी असेल तेच आपलं उत्तर असेल. पर्याय दोन मध्येच आपल्याला फक्त बी दिसते, म्हणून पर्याय नंबर दोन जे आहे ते आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गिव अँटोनम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. इथं तीन वर्ड्स दिलेले आहेत, कॉन्वेक्स, फेमस अँड कर्नेल. आता इथं तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. कॉन्वेक्स म्हणजे काय? तर कॉन्वेक्स म्हणजे बहिर्वक्र किंवा बहिर्गोल. मग याचा अँटोनम काय असेल, विरुद्धार्थी शब्द काय असेल, तर अंतर्गोल किंवा अंतर्वक्र. मग तो कुठं दिसते? तर हा कॉन्केव नावाचा शब्द आहे जो आपण सायन्समध्ये अभ्यासलेला आहे, की कॉन्केव म्हणजे काय, तर अंतर्गोल किंवा अंतर्वक्र. मग कॉन्वेक्सचा जो अँटोनम आहे तो आपल्याला पर्याय नंबर दोन मध्ये दिसते. पर्याय एक मध्ये आहे का? ना, एक कर्व आहे फक्त, आता असू शकणार नाही. कर्व कोणताही असू शकतो. मग डस्क, तिन्ही सांजा हा सुद्धा होऊ शकत नाही. स्टेल, शिळा हा सुद्धा याचा अँटोनम होऊ शकत नाही. वृत्त काय? तर पर्याय क्रमांक दोन, म्हणून ते उत्तर आहे. फेमस, तुम्ही म्हणा याच्यानंतर याचं ऑब्स्क्युअर कसं आलेलं आहे, ऑब्स्क्युअर म्हणजे फेंट, तर ऑब्स्क्युअरचा आणखी एक अर्थ होतो तो म्हणजे फेमस म्हणजे वेल नोन, तर ऑब्स्क्युअरचा अर्थ दुसरा एक आणखी होतो तो म्हणजे नॉट वेल नोन, म्हणून हा विरुद्ध अर्थी आहे. कर्नलचा अर्थ जो होतोय गाभा, शेलचा अर्थ होतोय कवच, त्यामुळे हे जे आहेत हे दोन्ही त्याचे अँटोनम्स आहेत. वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इन टू कंपाऊंड सेंटेन्स. क्लाइंबिंग अप द ट्री ही प्लक सम मँगोज. तर एक लक्षात घ्या, कंपाऊंड सेंटेन्स ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपल्याला कोऑर्डिनेटिंग जे कंजंक्शन असतात ते पाहायला मिळतात, आणि इथं पर्याय ए मध्येच फक्त कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसतं, ही क्लाइंबड अप द ट्री अँड प्लक सम मँगोज. म्हणून फक्त पर्याय ए बरोबर आहे, बी हा चुकलेला आहे, म्हणूनच ऑप्शन नंबर एक जे आहे ते आपलं उत्तर आहे. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत हे उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड सॉ. आता या सॉ शब्दाचा आपल्याला अर्थ माहीत करून घ्यायचा. सॉ म्हणजे काय? टू कट समथिंग, यस, हा सुद्धा अर्थ होतो. अ टूल दॅट हॅज अ लॉंग ब्लेड विथ शार्प पॉइंट, यस, आरी ज्याला आपण म्हणतो, हा सुद्धा त्याचा अर्थ होतो. परंतु आपल्याला इनकरेक्ट शोधायचा आहे. टू ड्रीम समथिंग, नाही, त्याला ड्रीम म्हणतात. पास्ट टेन्स ऑफ सी, यस, हा सुद्धा होतो. मग होत काय? नाही, तीन नंबरचा हा चुकलेला आहे, मग आपल्याला इनकरेक्टच विचारलेला आहे, म्हणून तीन नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन असा आहे, देअर शॉप्स आर बाय वर्ड फॉर गुड व्हॅल्यू. आता बाय वर्ड म्हणजे काय? बाय वर्डचा अर्थ होतो की अ पर्सन ऑर समथिंग दॅट इज वेल नोन फॉर अ पर्टिक्युलर, म्हणजे एखाद्या विशिष्ट
क्वालिटीसाठी ज्या वेळेला एखादा व्यक्ती किंवा एखादी गोष्ट प्रसिद्ध असते त्यावेळेला त्याच्यासाठी जे शब्द प्रयोग केला जातो तो आहे बाय वर्ड, म्हणून पहिलाच पर्याय बरोबर आहे. बाकी इम्पॉर्टंट इन शोईंग मोरल व्हॅल्यूज, इम्पॉर्टंट शॉप इन द टाउन, फेमस शॉप इन द टाउन, हे तिन्ही पर्याय जे आहेत हे चुकीचे आहेत, उत्तराच्या शर्यतीतून बाद होत आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द वर्ड हॅव्हिंग मिनिंग अपोजिट टू दॅट ऑफ इंट्रेपिड. आता यात इंट्रेपिड म्हणजे निर्भय किंवा धाडसी ज्याला आपण म्हणतो असा त्याचा अर्थ होतो. मग याच्या अपोजिट म्हणजे काय असेल तर भित्रा. मग टिमिड मध्ये भित्रा का, तर हो हा शब्द आपल्याला इन म्हणजे आपल्याला जनरली आपण आपल्या भाषेत जे आहे त्याचा प्रयोग करतो, म्हणजे हा एक आपल्याला माहिती आहे की सी म्हणजे आपल्याला अपोजिट विचारलेला आहे, म्हणजे जिथं जिथं सी असेल ते आपलं उत्तर असू शकतं, चारही याच्यात सी आहे म्हणजे चार पैकी कुठलंही असू शकतं. आता डी बघूया, अनडॉन्टेड. अनडॉन्टेड म्हणजे जो घाबरत नाही, अगेन धाडशी शूर वीर असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे डी ज्या पर्यायात नसेल ते पर्याय आपलं उत्तर असू शकतं. मग चार मध्ये डी आहे म्हणून हे पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. टिमरस म्हणजे सुद्धा अ पर्सन हु लॅक्स अ कॉन्फिडन्स किंवा हेजिटेट करते घाबरते, अशा प्रकारला टिमरस म्हणतात. म्हणजे बी जिथं असेल ते आपलं उत्तर असेल. मग आता ए आणि बी जिथं जिथं आहे ते आपलं उत्तर असेल. मग ए आणि सी दिलेलं आहे फक्त इथं, तर ए आणि सी नाही, मी सांगितलं बी सुद्धा आहे, म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे ते आपलं उत्तर आहे. एक आणि दोन सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात, कारण फुसिल ॲनिमस याचा अर्थ सुद्धा भित्रा होतो, टिमिड होतो, म्हणूनच उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे. नेक्स्ट प्रश्नावरती वळूया. नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. द मशीन गनर्स वॉज वन ऑफ रॉबर्ट वेस्टॉल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. अमंग द पीपल इन्व्हायटेड वॉज द मेयर आणि They have been playing since 4 o'clock. तिन्ही वाक्य बरोबर आहेत. काल मी एक तुम्हाला डिग्रीचं सेंटेन्स देत होतो, त्याच्यामध्ये मी सांगितलंय की वन ऑफच्या नंतर जे कन्स्ट्रक्शन जे नाऊन येतं ते नेहमी प्लुरल असतं. बघा इथं प्लुरल आहे म्हणून हे बरोबर आहे. अमंग द पीपल इन्व्हाइट वॉज द मेयर, ऍब्सोल्युटली करेक्ट, पोस्ट आहे. दे हॅव बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock. सिन्स वापरलेला आहे, सिन्स हा एकतर परफेक्ट टेन्स मध्ये किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्येच वापरतात, म्हणून ए बी सी पर्याय क्रमांक एक जे आहे ते आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंडिया स्टँड्स फॉर पीस. याच्यामध्ये इंडिया स्टँड्स फॉर पीस दॅट शुड बी नोन टू एव्हरीबडी, चेंज द अपोज सेंटेन्स इन टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आपल्याला हे दोन सिम्पल सेंटेन्स दिलेले आहेत, त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये न्यायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे, इंडिया स्टँड्स फॉर पीस शुड बी नोन टू एव्हरीबडी. इट शुड बी नोन टू एव्हरीबडी दॅट इंडिया स्टँड्स फॉर पीस, हे तर 100% बरोबर आहे. बी म्हणजे जिथं जिथं बी असेल ते आपलं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक चार आणि एक हा उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. मग उरला आता ए आणि बी. बी तर आहे, मग ए आहे का, तर इंडिया स्टँड्स फॉर पीस दॅट शुड बी नोन टू एव्हरीबडी, हा इथं जो दॅट आहे तो लपलेला आहे, म्हणून ए सुद्धा जे आहे ते आपलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे ए आणि बी जो पर्याय आहे तो आपला उत्तर असेल, आणि तो पर्याय फक्त पर्याय नंबर तीन मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न जो आहे, फिल इन द ब्लँक्स. याच्यामध्ये दिलेला आहे पहिलं आय एम विल सी, आय एम सीईंग, आय एम सीईंग, आय एम विल सी. लक्षात घ्या, एम आणि विल हे दोन वर्ब एकत्र येणार नाहीत, कारण दोन्हीही हेल्पिंग वर्ब आहेत, त्यामुळे दोन्हीही एकत्र आपण दोन हेल्पिंग वर्ब एक इथं वापरू शकणार नाही, कारण एक मेन वर्ब हवा आहे तर एक हेल्पिंग वर्ब हवा आहे. इथं विल जर घेतला तर विल आणि एम हे इथं एकत्रित वापरल्या जाऊ शकणार नाही, कन्स्ट्रक्शन रॉंग होईल. म्हणून पहिल्या पर्याय जिथं विल सी आहे तो पर्याय आपला उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल, म्हणजे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक एक आणि चार उत्तराच्या शर्यतीतून बाद होत आहेत. उरतय पर्याय क्रमांक दोन आणि तीन. आय एम सीईंग अ फिल्म टू नाईट, आय एम सीईंग अ फिल्म टू नाईट, यस आय एम सीईंग अ फिल्म टू नाईट हे असू शकतं, होऊ शकतं, म्हणजे सीईंग चालेल. मग आता आय एम सीईंग अ फिल्म टू नाईट इथं जसं मी सांगितलेलं आहे. मग आता दुसऱ्याच्यात आय विल बी स्लीपिंग ऑल डे ऑन संडे, की आय विल बी स्लीपिंग, आय विल बी स्लीपिंग. दुसऱ्याच्यात आहे इथं याच्यात स्लेप्ट, आय एम सॉरी, तर दोन पर्याय, इथं स्लेप दिलेला आहे, इथं स्लीपिंग दिलेला आहे. लक्षात घ्या, हे जे सेंटेन्स आहे हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बी नंतर विल बी आणि शाल बी नंतर
क्रियापदाचं तिसरं रूप कधीच वापरत नाही, तर वापरतात ते क्रियापदाचं चौथं रूप, आणि ते दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते उत्तर आहे। आणि शेवटचा आहे आय एम गोइंग टू आस्क हिम टू रिटर्न माय मनी, म्हणूनच पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। स्लेप्ट हा बी नंतर येऊ शकतो, परंतु तो पॅसिव व्हॉइस मध्ये, हा हे जे सेंटेन्स दिलेला आहे ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, म्हणूनच इथं बी नंतर आपल्याला स्लिपिंग वापरावं लागलेलं आहे, त्यामुळेच पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे फिल इन द ब्लँक। इफ यू ब्लँक हार्ड वर्क यू वुड गेट फर्स्ट क्लास, इफ यू टू ब्लँक टू पॅकेट्स ऑफ डिटर्जंट यू विल गेट अ थर्ड पॅकेट फ्री, इफ यू ब्लँक मी आय वुड हॅव लेंट यू सम मनी। हा इफ क्लॉज बद्दल मी काल बोललो होतो, आणि काल सांगितलं होतं की सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल इफ क्लॉज मध्ये, तर त्याच्यानंतर इकडे विल, शाल, कॅन, मे असे शब्द येतात। सिम्पल पास्ट असेल तर इकडे वूड, शूड, कुड असे शब्द येतात। म्हणजे इथं वूड आहे, म्हणजे इफ यू हा जो क्लॉज आहे आपल्याला सिम्पल पास्ट मधला पाहिजे। मग सिम्पल पास्ट मधला पाहिजे म्हणजे आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप पाहिजे। स्टडी हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, स्टडी हे इकडे सुद्धा पहिलं रूप आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 2 जे आहे ते आपलं पर्यायातलं उत्तर असू शकत नाही। उरलं पर्याय क्रमांक 3 आणि 4, तर 3 मध्ये क्रियापदाचं चौथं रूप आहे, त्यामुळे हे सुद्धा असू शकणार नाही। उरत काय, तर पर्याय क्रमांक 4, आणि तेच आपलं उत्तर आहे। बोलूया नेक्स्टकडे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, गिव्ह सिनोनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। त्याचा पहिला आहे ऑब्स्टिनेट, स्लँडर आणि थ्रिफ्टी, असे तीन शब्द दिलेले आहेत सिनोनिम्स। ऑब्स्टिनेटचा अर्थ होतो स्टबॉन, जिद्दी, हट्टी। मग जिद्दी हट्टी कुठं दिलेला आहे, तर एक आहे इथं स्टबॉन, हा इथं दिलेला आहे स्टबॉन, आणि हेड स्ट्रॉंग। आपल्याला पहिल्याचा शब्द जो आहे सिनोनिम्स पहिल्याच ठिकाणी लागेल, आणि तो आहे कुठं, तर पर्याय क्रमांक चौथ्या मध्ये आहे, म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर आहे। स्लँडर म्हणजे बदनामी, तर याचा डेफिमेशन इथं यस ऑब्विसली आहे। हेड स्ट्रॉंग थ्रिफ्टी, थ्रिफ्टी म्हणजे काटकसरी माणूस होतो, ज्याला फ्रुजल म्हणतात। मग इथं बघू शकता हे ऑप्शन आलेलं आहे, मग स्पेरिंगचा अर्थ सुद्धा फ्रुजल होतो, हा सुद्धा होतो, परंतु याचा पहिला जो पर्याय आहे तो जुळत नाही, त्यामुळे आय एम सॉरी, इथला जो पर्याय आहे पहिला, हा जो पर्याय आहे पहिला हा जुळत नाही आहे, त्यामुळे हा फिल्डी जो आहे ऑब्स्टिनेटला जुळत नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही। स्पेरिंग म्हणजे फ्रुजल होतं, स्मेअर म्हणजे काय होतं, माखणे होतं, याचा अर्थ डाग होतो, ढब्बा होतो, कलंक, असे वेगवेगळे अर्थ स्मेअरचे होतात। त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू पॅसिव्ह व्हॉइस, वी सॉ देम गो आउट। सिम्पल पास्ट मधला आहे, सिम्पल पास्ट मधला आहे म्हणजे याच्यातून, हा सॉ म्हणजे व्ही टू आहे, याच्यातून बाहेर काय पडेल, तर याच्यातून बाहेर येणार आहे एक तर वेअर येणार आहे किंवा वाज येणार आहे, आणि इकडून क्रियापदाचं तिसरं रूप येणार आहे। ते कुठं दिसते तुम्हाला, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते। 2 आणि 3 मध्ये तुम्हाला हे दिसत नाही, कारण 2 मध्ये हॅव हा वर्ब वापरलेला आहे, आणि सिम्पल पास्ट तुम्ही ज्या वेळेला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करता, ऍक्टिव्ह व्हॉइस मधील सिम्पल पास्ट असतो त्यावेळेला, त्यावेळेला त्या तिथं आपण वाज किंवा वेअर वापरतो, तो या दोनच टेन्स मध्ये दिलेला आहे, पहिला दोनच पर्यायामध्ये आहे, पहिला आणि चौथा। त्यामुळे इथं त्याच्यानंतर सीन आणि त्याच्यानंतर परत गॉन आलेला आहे, आणि लक्षात घ्या एकाच वाक्यात दोन मेन वर्ब असू शकत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते इथं आपलं उत्तर आहे। बोलूया नेक्स्ट प्रश्नावरती। नेक्स्ट प्रश्न आहे, स्पॉट आयडेंटिफाय एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स, आय वॉज लाईंग डाऊन वेन द फोन बेल रँग। इथं बघा हा लाईंग वर्ब इथं दिलेला आहे, महत्वाचा आहे, हा जो आहे लाईंग, लाईंग जो वर्ब आहे हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, तर आणि तर हा जो लाईंग असतो हा इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, याचा अर्थ आहे टू कीप समथिंग समवेअर, ह्याचा हा लेईंग आहे, तर हा लाईंग आहे, हा लेईंग आहे, तर आपल्याला म्हणायचं आहे समबडी इज नॉट लेईंग बट लाईंग डाऊन, म्हणजे पहुडणे, पहुडण्यासाठी हा लाईंग वापरतात, हा लेईंग वापरत नाहीत। लेईंगचा अर्थ इथं सूट होत नाही, म्हणून हा शब्द चुकलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे इथं आपल्याला उत्तरात हवा आहे, आणि तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपलं उत्तर आहे। नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर, ऍब्सोल्युटली करेक्ट। दोन घटना असतील,
दोन्ही पास्ट मध्ये घडलेल्या असतील तर जी पहिली पहिल्या पहिली घटना घडली सर्वात जुनी ती पास्ट परफेक्ट मध्ये पाहिजे ती इथं दिलेली आहे आणि जी रिसेंट असते त्याच्यानंतरची घडलेली आहे ती सिंपल पास्ट मध्ये पाहिजे आय वॉज शुअर आताच बोलतोय मी किंवा आय वॉज शुअर हे रिसेंट होती तर मेट हा भेटला त्याच्या अगोदरची घटना होती म्हणून मी सांगितलेलं आहे की दोन घटनापैकी जी जुनी घटना असते ते पास्ट परफेक्ट मध्ये आय हॅड मेट हे पास्ट परफेक्ट आहे आणि जी रिसेंट असते ते सिंपल पास्ट मध्ये म्हणून करेक्ट आहे ए वळूया बी ऑन माय लास्ट विजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट द विलेज डिडंट चेंज मच नो नॉट ऍब्सोल्युटली दोन घटना आहेत आणि दोन्ही सिंपल पास्ट मध्ये आहेत म्हणून बी इनकरेक्ट आहे शी ऍडमिटेड दॅट शी हॅड स्टोलन द वॉच हे सुद्धा चुकलेलं आहे दोन घटना पास्ट म्हटलेल्या आहेत पहिली सिंपल पास्ट मध्ये आहे बरोबर आहे परंतु इथं जे आहे दुसरी जी पहिल्यांदा घटना घडलेली आहे ती आपल्याला पास्ट परफेक्ट मध्ये पाहिजे होती आणि ती पास्ट परफेक्ट मध्ये आपल्याला दिसत नाही ती जी आहे ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये इथं दिलेलं आहे म्हणून हे चुकलेलं आहे म्हणूनच पर्याय ए फक्त जिथं दिलेला असेल तेच आपलं उत्तर असेल आणि म्हणून एक नंबरचा जो पर्याय तो आपलं उत्तर आहे इथं खाली आता आपण बघूया काही एक्सप्रेशन दिलेल्या आहेत सी आईज टू आई सी इज आईज टू आईज याचा अर्थ होतो टू अग्री कम्प्लिटली म्हणजे एखाद्याशी पूर्णतः सहमत असते मग ते कुठं दिलेलं आहे तर ते दिलेलं ऑप्शन नंबर 4 मध्ये आणि याचं उत्तर कुठं येतं एकतर पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3 म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 4 हे आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होते सी वन्स वे म्हणजेच होते विलिंग टू डू समथिंग विलिंग टू डू समथिंग विलिंग टू परफॉर्म समथिंग मग हे कुठं दिलेलं आहे बीचं पहिलं कुठं येतं तर ते येतं तिसऱ्या याच्यामध्ये ऑप्शनमध्ये म्हणूनच तिसरं ऑप्शन आपलं उत्तर आहे दुसरं असू शकत नाही सी रेड म्हणजे टू बिकम व्हेरी अँग्री किंवा टू बिकम अँग्री आणि सी अबाउट म्हणजेच टू मेक अरेंजमेंट फॉर टू डील विथ असा जो अर्थ आहे तो अर्थ सी अबाउटचा होतो म्हणून पर्याय क्रमांक 3 इथं आहे नेक्स्ट प्रश्न आहे चूज द वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मिनिंग ऍडिपोज वगैरे दिलेला आहे फॅटी या तिन्ही याचे जे आहेत अर्थ सेम आहेत म्हणून जिथं पर्याय क्रमांक बघा ए बी सी दिसेल तर उत्तर आहे पर्याय क्रमांक जो 3 आहे तो 3 आय एम सॉरी 4 जो आहे तो आपलं उत्तर आहे ज्या तिन्हीच्या तिन्ही दिलेल्या ए बी सी हे उत्तर आहे आपलं त्याच्यानंतरचा जो आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की इथं विचारलेलं आहे आपल्याला 4 वाक्य दिलेले आहे त्याच्यातलं करेक्ट शोधा द सीजर्स आर ब्लंट ऍब्सोल्युटली करेक्ट आहे सीजर्स हे प्लुरल नाउन आहे स्टॅटिस्टिक्स वॉज ऑलवेज माय वर्स्ट सब्जेक्ट ऍब्सोल्युटली करेक्ट विषय एकाच विषयाबद्दल बोलतो म्हणून बरोबर आहे द इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज आर अनरिझनेबल नॉलेज म्हणून इकॉनॉमिक्स या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणून हे सुद्धा बरोबर आहे द गव्हर्निंग पार्टी युजली डू बॅड इन मिड टर्म बाय इलेक्शन द गव्हर्निंग पार्टी जो आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इथं जो व्हर्ब आहे तो आपल्याला सिंग्युलर पाहिजे होता म्हणजे व्हर्ब जो आहे तो इथं डज पाहिजे होता परंतु आपण इथं आयोगाने डू दिलेला आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते चुकलेलं आहे आपल्याला करेक्ट विचारलेलं आहे करेक्ट कुठं आहे तर पर्याय 2 मध्ये दिले आहेत ए बी सी आणि म्हणून ते उत्तर आहे बोलूया नेक्स्ट प्रश्नावरती नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स इथं दिलेले आहेत ब्लँक्स दिलेले आहे हिज एक्सक्यूजेस ब्लँक वे आर नॉट कन्व्हिन्सिंग अँगर्ड हिज सिस्टर सिन्स वे आर नॉट कन्व्हिन्सिंग नो 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 हिज एक्सक्यूजेस कोणते एक्सक्यूजेस जे विच म्हणून इथं विच येणार आहे हिज एक्सक्यूजेस साठी विच येणार आहे बिकॉज येणार नाही कारण एक्सक्यूजेस नंतर कारण देत नाही आहे आपण सांगतो आहे की बिकॉज नाही येणार इथं सीन सुद्धा येणार नाही आहे इथं विच येणार आहे हिज एक्सक्युजेस विच वर नॉट कन्व्हिन्सिंग अग्रीड हिज सिस्टर त्याच्यानंतर टू वेअर की वेअरिंग ही मेड इंटेंड याच्यानंतर आपल्याला इन्फिनिटिव्ह पाहिजे आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे काय 2+V1 इन्फिनिटिव्ह म्हणजे काय तर 2+V1 हे कन्स्ट्रक्शन जिथं असतं त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो आणि ते कुठं आहे तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये म्हणून दुसरं ऑप्शन जे आहे ते उत्तर आहे तिसरं नाही लास्ट मध्ये येईल द ऑर्गनायझर इन्व्हाइटेड एंट्री दॅट डिड नॉट एक्सीड 1000 वर्ड्स नेक्स्ट आहे मॅच द फॉलोइंग फॅट्रीसाइड म्हणजे भावा बहिणीची हत्या करणे मग ते कुठं दिलेले आहे तर दिलेले आहे 4 मध्ये पहिल्याच्या 4 कुठे येत आहे तर तिसऱ्या नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे न्यूमॅस्टिक्स म्हणजे काय कॉइनची स्टडी असतं नाण्यांचा जे अभ्यास करणारं शास्त्र असतं त्याला आपण न्यूमिस्मॅटिक्स म्हणतो त्याच्यानंतर व्हर्बेटिम व्हर्बेटिम म्हणजे रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड्स एक्झॅक्टली होतं म्हणजे तेच ते शब्द जसेच्या एका काही शब्द जसेच्या तसे रिपीट करणं त्याला व्हर्बेटिम म्हणतात मग इन्व्हिन्सिबल इन्व्हिन्सिबल म्हणजे काय म्हणजे ज्याला हरवता येणार नाही असा मग टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड
हे त्याचे अर्थ होतात. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. लास्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. इज देअर इनफ केक फॉर एव्हरी वन? आय हॅव इनफ हॅड ऑफ युअर एक्सक्युजेस. आय डोंट थिंक ही इज रिअली एक्सपिरियन्स इनफ फॉर हिज सॉर्ट ऑफ जॉब. आय होप माय इन्स्ट्रक्शन्स आर क्लिअरली इनफ. लक्षात घ्या, इनफ या ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब दोघांचे काम करतो तो. वरती प्रश्न विचारलेला इनफ या शब्दावरती, इथं केक ज्या वेळेला इनफ हा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो तो त्यावेळेला तो नाऊनच्या अगोदर वापरला जातो, आणि ज्या वेळेला ऍडव्हर्ब म्हणून वापरला जातो त्यावेळेला तो व्हर्बच्या नंतर येतो, व्हर्ब किंवा ऍडजेक्टिव्हच्या नंतर ज्याच्या नंतर वापराल. त्यामुळे ए बरोबर आहे, तर बी जे आहे ते चुकलेलं आहे. आय डोंट थिंक ही इज रिअली एक्सपिरियन्स्ड इनफ हे सुद्धा, हे जे वाक्य आहे हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे, बी चुकलेला आहे. आय होप माय इन्स्ट्रक्शन आर क्लिअरली इनफ, म्हणजे हे सुद्धा वाक्य जे आहे हे बरोबर आहे, फक्त बी हे चुकलेलं आहे. मग ए सी डी कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हा होता उर्वरित 20 प्रश्नांचा जो अनालिसिस आहे होता तो अनालिसिस. याच्यानंतर उरलेला 10 प्रश्नांचा अनालिसिस मी उद्या पोस्ट करणार आहे. तर त्याआधी आज मी 10 जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपल्या ग्रुपवर पोस्ट करणार आहे. कृपया ते प्रश्न बघा, ते प्रश्न वाचा, हे तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. हे जे मी सांगतोय हे खूप हेल्प करणार आहे, हा पेपर अनालिसिस खूप हेल्प करणार आहे. आणि जे ग्रामर आहे, हे जे क्वेश्चन्स आहेत, आयोग एका चाकोरीमध्ये प्रश्न विचारतो आणि चाकोरीबद्दलच प्रश्न असतात. तुम्ही जर पेपर अनालिसिस नियमितपणे केला, वेगवेगळे प्रश्न तुम्ही नियमित सोडवत गेलात, तर तुम्हाला नक्कीच आयडिया येऊन जाते की आयोग कुठल्या प्रश्नांना जास्त फोकस करतो आणि तुम्ही अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे. मित्रो, व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर त्या जी बेल आयकॉन आहे बाजूला त्याला कृपया क्लिक करा. थँक्यू व्हेरी मच.